काळा रंगाचा पाव कधीच नाही खाल्लं. ही मुंबईच्या चहाला टक्कर देते का? टक्कर देतो का? कारण काय ना, चहा म्हटलं की लोकांचं इमोशन होतं की ती आहे की तो आहे आणि काय काय करायचं ते करा. मुंबईवरनं मी नाशकात आलो आहे नाश्ता करायला, म्हणजेच खाऊ गल्ली हिंडायला. खूप भूक लागली, जास्त वेळ येणार नाही, चालू करूया. हा आहे कॉलेज रोड, डॉन बॉस्को समोर एक गाडी दिसते मला. पहिली गाडी एक्सप्लोर करूया, याचं नाव आहे बॉम्बे फूड कंपनी. लेट्स सी तिकडे काय मिळतंय. हे विसरून चालणार नाही, पण तिकडे खुर्च्या आहेत असं लागणार नाही वाटतं. सो तुम्ही नाशिकमध्ये जुने कोणतरी असे जाणकार वाटताय, तर मला सांगा मी कुठे कुठे काय काय खाऊ. बीवायके गेट समोर कॅम्पस चॉईस आहे, समोसा चाट खा तिथला मस्त. भाडीपा. अरे थँक्यू, भाडीपा ते ट्रू फॅन भेटलं आपल्याला. तुमचं बेस्ट काय? सो आता आपण चिकन क्लासिक बर्गर मागितलं आहे, 210 रुपये आहे, बघूया कसं आहे. त्याचा रंग बघितला काय सुंदर आहे. ये हा काळा रंग कसा काय आलाय? ये चारकोल बर्गर, सो दॅट्स व्हाय द कलर इज ब्लॅक. ओ वाव, समथिंग डिफरेंट. एंड आई लाइक ब्लॅक. उसको खाओगे तो आपको ऐसा लगेगा जैसे बारबेक्यू खाते हो, वैसा फ्लेवर आता है. ओ नाइस. सो बघताय तुम्ही कसा हा दिसतोय बर्गर, अतिशय अट्रॅक्टिव्ह. मी काळा रंगाचा पाव चारकोल ब्रेड कधीच नाही खाल्लाय. सो पहिला घास खाऊन बघा कसा वाटतो. खाऊन होऊ दे, मला काय होतं बोलताना दिसतं तोंडातलं, वाईट वाटतं ते. हक्का गेम पावाचा आहे. हा जे पाव दिसतोय प्रॉपर असा चांगला सॉफ्ट सॉफ्ट स्पॉन्ज सारखा आहे, लगेच कुसकरत नाही आहे, छान आहे. पॅटीमध्ये कसं वावनेस नाही आहे, पण चांगली पॅटी आहे. बाहेरनं चांगली क्रिस्पी आहे, आतून पण त्याला फर्मनेस चांगला, त्याचा लेट्यूस चांगले फ्रेश वाटत आहेत. आणि चीजही आहे, चीज स्लाईस टाकलं आहे यांनी. एक बरं की काय अजून असं गळत नाही, कधी कधी बर्गर खातो सगळं असं फ्लो व्हायला लागतं, ज्युसी असं होऊन जातो. पण हा मला माझ्याप्रमाणे हा मला आवडला. आय कॅन से बेटर दॅन मॅकडोनाल्ड्स. सो माझ्याकडनं याला थम्स अप आहे नक्कीच. सो मी आलेलो आहे सलीम टी स्टॉलमध्ये. ती म्हणत असं ह्याचं असं काय झालं, याच्या आधी मी गेलो होतो बॉम्बे फूडला, आणि तिकडे आम्हाला भेटल्या मधुराताई, ज्या भाडीपाच्या एकदम छान ट्रू फॅन होत्या, ज्यांनी आम्हाला सांगितलं की भाई मी इकडची खूप जुनी आहे, मी तुला सांगते कुठे कुठे जायचं, आणि आम्हाला लिस्ट दिली. सो ती लिस्ट फॉलो करतो. त्याच्याप्रमाणे ही जी जागा आहे सलीम टी स्टॉल, जी 1978 नाशकामध्ये चाय सर्व करते गरमागरम. सो मी पण ट्राय करतो की काय आहे चाय, जे सगळी लोकांच्याबद्दल बोलतायत. चल ट्राय करूया. सो मी आता ऐकलं की नाशिकमध्ये खूप लोक चहा प्यायला पहिले इथे येतात, पण ही काय एवढी फेमस आहे चहासाठी? सगळ्यांचा फेम आहे ना सलीम टी स्टॉल. सलीम टी स्टॉल होते किती 1978 कोणी चालू केलं आहे? अच्छा, आणि म्हणजे काय स्पेशल चाय कुठली? टक्कर चहा असतो, स्पेशल असतो. सर तुम्ही जर मला कुठली द्याल आज, मी जर मागितली तुमच्याकडे, फक्त टक्कर देऊ शकतो. हा मग टक्कर द्या मला. टक्कर मध्ये काय एवढं? आता शेवटचं आवरलं, आता 7 वाजेपर्यंत चहा. ओ सो मी परफेक्ट लास्ट टाइम वरती आलोय. चालेल मग मला एक टक्कर तुम्ही चहा द्या मस्त पैकी, बघू कशी वाटते. थँक्यू. सो आता आपण जी टक्कर मध्ये चहा पिणारच, बघूया की मुंबईच्या चहाला टक्कर देते का, टक्कर देतो का? कारण काय ना, चहा म्हटलं की लोकांचं इमोशन होतं की ती आहे की तो आहे आणि काय काय करायचं ते करा. सो गरमागरम टक्करवाली चहा माझ्या हातात आहे. ही शेवटची चहा आहे या स्टॉलची, कारण ते बंद करतायत. सो बघूया कसं आहे. अतिशय मस्त चहा आहे. आणि या चहामध्ये बेस्टमध्ये काय आहे, तिची जाड, आणि कधी कधी वाटतं ना की तुम्हाला पेड्याची चहा मिळते, तसा नाही आहे हा. कमी गोड आहे, पातळ आहे, सुंदर आहे, आणि परफेक्ट परफेक्ट मसाला आहे याच्यामध्ये. जास्त कुठली गोष्ट नाही, तशी पाहिजे चहा. आणि विचार ही दिवसाची शेवटची चहा आहे, तरीसुद्धा एवढी सुंदर टक्कर देणारी आहे. सो माझ्यासाठी याला गोल्डन थम्सअप. ही चहा आहे 30 रुपयाची. आय लाईक दिस, आय लव इट. इफ यू आर टी लवर यू विल लव दिस. आणि आय थिंक मला वाटतं नाशकातली जी माणसं आहेत ती पण अग्री करतील माझ्याबरोबर. कमेंट्समध्ये सांगा, कमेंट्समध्ये. सो हे आहे भोलेज रॉक अँड रोल. इकडे मिळते फ्रँकी, भरपूर मोठा मेन्यू आहे यांचा. काय मागवायचं तर आपण ट्राय करूया एक नॉनव्हेज फ्रँकी आणि एक व्हेज फ्रँकी. दॅट्स इट.
सो आलेलो आहे आणि मी हावरेपणा म्हणून पहिलाच वेज खाऊन टाकला. खूप सुंदर रोल आहे, अतिशय पातळ आहे. जी चपाती पण आहे ती मैदा आणि आट्याची मिक्स दिसते मला, क्रिस्पी आहे. पहिला वेज खाल्ला, आय लाईक दिस वेज. मला वाटलेलं ओके ओके असेल म्हणून मी नॉनव्हेज पण सेपर साईड मागवला. नॉनव्हेज खाऊन बघूया. नॉनव्हेज जो आहे ना एकदम भरगच आहे. यातले जे चिकनचे चंक्स आहेत ते सॉफ्ट नाही आहेत, ते थोडेसे कडक आहेत. वाईट नाही आहे पण व्हेज बेटर आहे नॉनव्हेजपेक्षा, हो हे मी बोलतो आहे. याची पण सव खूप छान आहे. 60 रुपये आणि 80 रुपये व्हेज आणि नॉनव्हेज. माझ्याकडनं गोल्डन थम्स अप, आय लाईक दिस. भाई तुझ्या भरोसे मी हा रोल मागवला, कारण तू बोलला रोल मागव आणि मी सांगतो हा रोल बाप आहे. आवडला ना तुम्हाला? खूप आवडला. मी तू व्हेज खातो नॉनव्हेज खातोय? मी नॉनव्हेज खातोय, मला नॉनव्हेज आवडतं. मला पण नॉनव्हेज आवडतो पण मी जर व्हेज ट्राय केला. तू पण व्हेज ट्राय कर, याचा व्हेज पण चांगला आहे. आणि मग सांग आणि काय काय ट्राय केलं पाहिजे इकडे अजून काय बाप आहे? सोया चंक्स पण खाऊ शकता. हा सोया चंक्स कुठे? तिथंच सर्कलला, तिथं पण आहे सोया चंक्स. हो सोया चंक्स आपण ट्राय करायच्या नंतर. प्रज्वल आहे, थँक्यू प्रज्वल, तू आम्हाला प्रज्वल ज्ञान दिलं कुठे काय खायचं आम्ही ट्राय करू नक्की. थँक्यू. सो मगाशी मी जे खाल्लं चुकून मी गेलो रॉक अँड रोल समजून, पण त्याचा पण रोल चांगला होता. याचा बघूया व्हेज रोल चांगला आहे का. सो लेट्स सी. ते खूप स्पष्ट आहे अगोदर कूपन घेणे, कारण तुम्हाला ऑर्डर वेळेवर मिळायला पाहिजे. आज व्लॉग करतोय तर मला लोक बोलले की इथे येऊन रोल ट्राय कर, की यांनी रोलची सुरुवात केली. सो कोणी चालू केलं रोल इथे? त्यांनी चालू केला. आणि पहिला कुठला रोल चालू केला तुम्ही? अंडर रोल. तो अजूनही मिळतो का? मग मला एक अंडर रोल पण द्या आणि तो हाफ व्हेज पण द्या, तो दोन्ही ट्राय करतो. सो अंडा रोलचे 30 रुपीज आणि व्हेज पनीर रोलचे 40 रुपीज. व्हेरी अफोर्डेबल प्राईस. मग कॉलेज रोड होती का फेमस झालं त्याचं कारण तुम्हाला कळलं असेलच. घ्या आपण कुपन घेऊया. 76 हाऊजी लागलेली आहे मला 76ची. टोकन नंबर 7-6 आ गया. मैं लेता हूँ अभी मेरे दो रोल. सो अंडा आलेला आहे एकदम मस्त वेगळी. यांचं ओजी जिकडनं ही रोल चालू झाली प्रथा नाशिकमध्ये, तो हा रोल. हिस्टॉरिक व्हॅल्यू आहे रोलला. आणि हा पनीर एक बरं आहे की इकडे रोलची साईज ही खूप छान आहे. उगीच भरभरून जाडा, त्यामध्ये चीज टाकून कोब्या टाकून त्याला फुगवत नाहीत. सो मगासारखं दोन्ही रोल माझ्या हातामध्ये आहेत, तर मजा कोणाची आहे? माझी आहे. आणि मी दोन्ही खाणार. पहिलं ओजी खाऊया. एकदम प्लेन, काही नाही याच्यामध्ये असतं. म्हणजे बघायला चपाती, त्याच्यावरती अंड, कांदा थोडासा आणि खूप सारा सॉस. सो हे ओके. आता हे खाऊन बघूया. त्यात ना अजूनपर्यंत मला माल लागत नाही आहे, चपातीत लागते. त्याच्या आत काय नाही आहे, फक्त ग्रेव्ही आहे, पनीर आहे. 40 रुपये आणि 30 रुपये यासाठी हा ओके आहे, बट हा ग्रेट किंवा गोल्डन थम्सअप नाही आहे. रोल करत करत मी पुढे आलेलो आहे. इथे अकबर सोडा पण ट्राय करणार आहोत, पण त्याच्या आधी आपण जाऊया द मोमो फॅक्टरीमध्ये, कारण जेनझीचं सध्या फेवरेट आहे. हाय दादा. सो आम्हाला ना जी जेनझी जनरेशन आहे त्यांनी सांगितलं आहे की इथे जायचं आणि इथे चीज चिली मोमो ट्राय करायचे. ट्राय करून बघा. तुझे बाप येते काय? तिच्या पुढे बाप आहे असं वाटतं. त्याच्यात तुम्हाला चीज एकदम चीजी येईल, चिली फ्लेक्स असतील आणि टेस्टला पण छान असतील. छान येते. म्हणजे तुम्ही पण त्याचे रेकमेंड कराल जे तेव्हा काय खायचं असेल तर. नाही चिली चीज छान लागते. ओके. आणि 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 कुठला तुम्हाला वाटतं की आम्ही खाल्लं पाहिजे इकडे? होते तुमचे बाप आहे तुम्हाला किंवा पॅनको म्हणून आहे क्रिस्पी येते थोडे. मग एक पॅनको पण द्या आणि एक चीज चिली मोमो पण द्या. ओके. सो व्हेज पॅनको 170 रुपीजचं आहे आणि स्टीम चीज चिली मोमो हे किती रुपीज सर? 120 रुपीज सर. सो आपण ऑर्डर केली बघू शकतो. माझ्यासारखी तुमची इमॅजिनेशन टाकत असेल तर तुम्हाला दिसेल की हे दोन डोळे आहेत, हे नाक आहे आणि तोंड आहे. तुम्हाला दिसतं का सांगा?
मोमोजमधली क्रिएटिव्हिटी. सो आज जैनजी स्पेशल मोमो आहे. जैनजीचं चॉईस मला पण आवडतं आजकाल, सो मी पण ट्राय करणार. ॲज पर नाव चीज चिली मोमो, तर पहिलं चीज लागतं, मग बरोबर चिली लागतो, आणि मग एंडला मोमो शिल्लक राहतो. सो आय लाईक दिस, इट्स अ गुड आयटम. फुल फिलिंग नाही आहे, खूप चीझी आयटम आहे, फुल चीज भरलेलं आहे. दादा कुठला चीज आहे? मोझरेला चीज आहे. सो मोझरेला चीज याच्यात. तो त्या मोमोला मोमो का म्हणतात? कारण बहुतेक ते मोमो असतात. चटणी पण चांगली आहे, असं तिखट नाही आहे. मेयोनीज यांचं जरा ओके आहे, मेयोनीज जरा पातळ पातळ वाटलं. सो 120 रुपयासाठी मी या मोमोला थम्सअप देतो. सो वेज पॅनको आपल्याकडे आलेले आहेत, एकदमच टवटवीत दिसत आहेत वेज पॅनको. वाव, साईज बघितली घ्यायची, खतरनाक आहे आणि एकदमच क्रिस्पी आहेत. मग तुम्ही आता शेप जर बघता ह्याचा, सो मी एक फर्स्ट बाईट करतो. हा मोमोचाच प्रकार आहे, पण हा एवढा मऊमऊ नाही आहे. मला मोमो बोलायचं की माहिती नाही, तुम्ही कमेंट करून सांगा. अरोमा एक छान आहे, ह्याला पेरी पेरी टाईप किंवा असा चाट मसाला टाईप, जरा चाट मसाला आहे ना, चाट मसाल्याला अरोमा येतो आहे. गळम गळम गळम, खूप गरम आहे. सगळे व्हेजिटेबल चॉप करून टाकलेत, त्यामुळे कळणार नाही असं नक्की काय आहे. गपचूप खायचं. हा गरमच आहे. म्हणजे तुम्हाला ते व्हेज मंचुरियन जे असतात ना, त्या व्हेज मंचुरियनचं आणि मोमोचं लग्न झालं तर अशी डिश पैदा होईल आय फील. आणि रात्रीच्या कार्यक्रमाचं ऑप्शन असू शकतो. चटपटा आयटम आहे, चटपटा मस्त प्रॉपर चटपटा आयटम आहे. म्हणजे आपल्याकडे ते कटलेट चुटलेट यायचे माहिती का आधी, ते मटारवाले लग्नात मिळायचो का आधी, बरोबर. सो त्याचा ऑल्टरनेटिव्ह कदाचित ते हार्ट शेप मध्ये मिळायचा, हार्ट शेप मध्ये ते कटलेट लग्नात द्यायचे सकाळी स्टार्टर म्हणून. मोमोचे कटलेट आहेत असं बोलू शकतो आपण. सो तो येस करेक्ट चाललाय, मोमोजचे कटलेट, मोमोजचे कटलेट. सो वेनिटीसाठी मी आला, जस्ट तुम्ही ट्राय करा म्हणून थम्सअप देऊ शकतो. पण सांगा तुम्हाला कसा वाटतो. डोळे बंद करून खाल्लेत ना, तर हा नॉनव्हेज आयटम आहे. ते स्वीट डिश पण आहे आणि स्वीट ड्रिंक पण आहे. भाग 2 हा नेक्स्ट वीक मध्ये लवकरच येणार आहे. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. लोकांना कळू दे ना नाशिकमध्ये काय काय मिळतं.